महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय। राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र आणि देशासाठी ही महत्त्वाची बातमी। जो सत्ता संघर्ष चालू आहे त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सरन्यायाधीश DY चंद्रचूड, जस्टिस MR शहा, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस PS नरसिम्हा यांच्या घटनापीठानं हा निर्णय घेतलाय।